नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीच्या संदर्भात कॅन्डिडेटच्या मनातील संताप आणि शिक्षण मंत्र्यांनी जी खोटी आश्वासनं कोणकोणत्या तारखेला दिलीत त्या तारखा पाहायच्यात. शिक्षण मंत्र्यांनी 28 फेब्रुवारी 2016 तीन महिन्यात 8000 जागा भरणार, 12 जानेवारी 2017 तीन महिन्यात शिक्षक भरती करणार, 31 मे 2017 12000 जागा येत्या जूनमध्ये भरणार, 25 मे 2017 दीड महिन्यात शिक्षक भरती भरणार, 10 फेब्रुवारी 2018 सहा महिन्यात 24000 जागा भरणार. असे मित्रांनो नेहमी ते म्हणतात ना, सरडा रंग बदलतो, त्याप्रमाणे रंग बदलू विधानं केलेली आहेत मित्रांनो. आणि आणखी सुद्धा प्रत्यक्षामध्ये शिक्षक भरती झालेली नाही. आणि या ठिकाणी बघा संताप कशाप्रकारे व्यक्त झालेला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती होणार असल्याचे यापूर्वीच 4 वेळा घोषित केले होते. यंदाची त्यांची घोषणा करण्याची 5वी वेळ आहे. राज्यात खरंच शिक्षक भरती होणार की तावडे यांची घोषणा बोलाची कडी बोलाचा भात असा प्रकार होत आहे. शिक्षक भरतीचा अद्याप मुहूर्त न लागल्याने डीएड व बीएड उमेदवारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची गणना सध्या तरी सुरू आहे. राज्यात किती जागा रिक्त आहेत, किती अतिरिक्त आहेत याचा निश्चित आकडा शिक्षण विभागाकडे नाही. सध्या शाळांचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे, पण मूल्यांकन होण्याआधीच शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक भरतीची घंटा वाजवून सोडली, त्यामुळे शिक्षण विभागाचीही यातून गोची होत आहे. शिक्षण विभाग आणि मंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. राज्यात शिक्षण विभागात चाललेला गोंधळ हा समजण्यापलीकडे आहे. आधी शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला, पुढे कर्जमाफी जाहीर केल्यानंतर लगेच शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करून टाकली, तसेच सीईटी होणार असल्याचे घोषित केले. ही सीईटी परीक्षा होऊनही अद्याप पुढे काय होणार याची कल्पना नाही. केवळ भरतीचा पोकळ घोषणा मात्र सरकार करीत आहे. शिक्षण मंत्र्यावरचा विश्वास कमी होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि शिक्षक भरतीचे गाजर, 2010 शिक्षक भरती बंद आहे. शिक्षक भरती होणार अशा घोषणाच फक्त ऐकायला मिळत आहेत. अद्याप ही कारवाई झाली नाही. सीईटी आणि टीईटी परीक्षा घेऊन केवळ गल्ला भरण्याचे काम सरकारने केले आहे असे आरोप विद्यार्थी करत आहेत. सरकारच्या या वेळकवळू प्रकारावर उमेदवाराचे वय निघून जात आहे, पण कार्यवाही मात्र होत नाही. सरकार केवळ भरतीचे गाजर दाखवत असल्याचे सूर उमेदवारांतून येत आहेत. तर मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भातील असा संताप विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या मनातून व्यक्त होत आहे. याबद्दल आपलं मत तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि आणखी काही प्रश्न मतं कॉमेंट बॉक्समध्ये असतील तर कॉमेंट मतं आपली असतील ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. बाय.